गेले अनेक दिवस गद्दारी, पाठीत खंजीर खुपसणं, विश्वासघात असे शब्द आपल्या तोंडून आम्ही ऐकतो आहोत. खरं तर या विषयावर बोलायचं नव्हतं, बोलणार नव्हतो असं ठरवलं होतं, परंतु आज बोलायला भाग पाडतं. खरं तर गद्दारी, विश्वासघात, पाठीत खंजीर खुपसणं या शब्दांची व्याख्या आपण जर समजून घेतली तर बरं होईल. आज आपण आमदार झालात तेव्हा आपण युतीमधून लढलात. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबतच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मतं मागितली, त्यामुळे आपल्या आमदार होण्यामध्ये कुठेतरी भाजपचीही मतं आहेत हे आपण विसरू नये. त्यानंतर आपण महाविकास आघाडी स्थापन केलीत आणि सत्तेवर आला, त्याच्यामुळे जर कोणी विश्वासघात केला असेल तर तो आपण केलेला आहे. जर कोणी मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर तो आपण खुपसलेला आहे. जर कोणी गद्दारी केली असेल माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तर ती आपण केलेली आहे, हे आपण विसरू नये. आज बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आज एक रामराज्य आणायचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामुळे जर राजीनामाच जर कोणाला द्यायचा असेल तर तो आपण द्यावात आणि आपण महाविकास आघाडींच्या नेत्यांचा फोटो लावावात आणि निवडून यावत, मग आपल्याला समजेल की खरं हिंदुत्व काय असतं. त्याच्यामुळे हिंदुत्वाची व्याख्या ही आम्हाला शिकवू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.